थोड़े अपन पण एक थोडं इतर बाबींचा जर विचार करता की जे जे पॉसिबल आहे तुम्हाला लिगली करता येईल. तुमच्या डेपो मॅनेजर तुमच्या वरिष्ठांबद्दल तुम्हाला त्रास आहे, वरिष्ठांचे पण वरिष्ठ असतात, सिनियर्स असतात, त्यांना तुम्ही रिसर्च तक्रार करा. आणि ते महिन्याभरापासून आजारी होती. आजारी असल्यामुळं मी डेप्युटी मॅनेजरना सांगितलं की बा माझी मुलगी आजारी आहे, खूप सिरियसली आहे आणि मला थोडंसं ॲडजस्टमेंट करून ड्युटी लावा, खालीवर करा, थोडासा मला वेळ द्या दवाखान्यासाठी. ड्युटी पण करतो आणि पण मुलीचा दवाखाना पण करतो, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत होते नाही तुमची ड्युटी जी आहे तीच जा, तुम्हाला सुट्टीसुद्धा मिळणार नाही आणि ते ड्युटी नाही गेले तर तुमच्यावर कारवाई होणार, सस्पेंडची ऑर्डर लावून तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये कारणीभूत एक रवी जाधव, एक भुगाने पाटील आणि एक डेपो मॅनेजर, या तिघा मिळून यानं मानसिक त्रास दिला मला. माझी मुलगी पण ते 14 वर्षाची आहे, 14 वर्षाची अपंग असल्यामुळं सगळं संडास बाथरूम त्यांचं खाणं पिणं मला स्वतःच करावं लागतं. मी 13 वर्षापासून मी अडणारी कामगिरी करत होतो आणि मला आत्ता सध्या त्यानं मला सुपरच्या कामगिरी लावल्या. सुपरच्या कामगिरी लावल्यामुळं माझं ॲडजस्टमेंट झालं नाही, मुलीचं फायनल झालं नाही, म्हणून माझी मुलगी दगावली गेली. मुलीचं नाव आहे स्नेहा किशोर राठोड. याच्या कारणीभूतामुळं माझी मुलगी दगावली गेली, त्यानं रजा नाही दिली मला आणि सुट्ट्यासुद्धा ॲडजस्टमेंट केल्या नाही. त्याला कारणीभूत रवी जाधव आणि डेपो मॅनेजर जास्तीत जास्त हे शिकवायचं रवी जाधव त्यांना की बा याला सुट्टी नका देऊ, हे खूप हुशार आहे, असं आहे तसं. पण त्यांना खरोखर माझी परिस्थिती माहीत होती, मुलगी पण माझी अपंग होती, त्यांना सगळ्यांनाच माहीत आहे, इथून यवतमाळपर्यंत माहीत आहे की बा मुलगी अपंग आहे. हे 17 वर्ष झाले, कितीतरी डेप्युटी मॅनेजर गेले, किती टी आय गेले, ए टी आय गेले, कधीच मला त्रास नाही दिला त्यानं. पण आज हे 2 वर्षापासून आगार प्रमुख आल्यामुळे आणि हे रवी जाधव असल्यामुळे कामगिरी लावण्यासाठी, त्याच्यामुळं मला खूप त्रास गेला आणि त्याच्यामुळं माझी मुलगी मरण